ज्या भूमीमध्ये हिंदू मुसलमान एकत्र नांदू लागले, ज्या भूमीमध्ये अठरा पगड जाती एकत्र करून शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं, हीच ती भूमी जे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झाली, ती प्रभू रामचंद्रांच्या एकवचनाने परिपूर्ण झालेली आहे, भगवान श्रीकृष्णाच्या मोरपिठाने रमलेली आहे, गंगा माईच्या पाण्याने पवित्र झालेली आहे, शिवशंकराच्या डबरूने रोमांचित झालेली आहे, हिमालयाने तिला शुभ्र दवल बनवले, उमा पार्वतीने तिला जगदंब स्वरूप दिले, लक्ष्मीने तिला लावण्य दिले, निर्भीड अरण्यांनी तिला शृंगारले, अजिंठा वेरूळच्या लेण्यांनी तिला गोंदले, अजिंठा वेरूळच्या लेण्यांनी तिला गोंदले, महाभारताने तिला चित्रभूत केले, संतांनी तिला अभंगवाणी दिली, अशी सदैव संताला मस्तके धरणारी, क्षमेला हृदयात बसवणारी, शीलवंताला सदा मानणारी ही भूमी संतांची भूमी आहे, आणि म्हणून जगद्गुरु तुकोबराय तिचं वर्णन करताना म्हणतात, पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेते, जेथे हरीचे दास जन्म घेते, इतकी पावन आणि पुनीत आपली जन्मभूमी। अरे आपल्या भारत देशाचं वर्णन आपण एका शब्दात करू शकत नाही, इतका पावन आपला देश आहे। एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, एक बार गलती करे उसे इंसान कहते हैं, दो बार गलती करे उसे ईमान कहते हैं, तीन बार गलती करे उसे शैतान कहते हैं, बार बार गलती करे उसे पाकिस्तान कहते हैं, और पाकिस्तान की हर गलती को माफ करे उसे हमारा देश हिंदुस्तान कहते हैं, हिंदुस्तान कहते हैं, इसका भारत देश अपना महा महान। ज्या भूमीमध्ये छत्रपती शिवराय होऊन गेले, ज्या भूमीमध्ये छत्रपती शंभूराजे होऊन गेले, अरे कोण छत्रपती कोण शंभूराजे, शंभूराजांचं वर्णन होऊ शकत नाही। औरंगजेब बादशहा शेवटचा घटका मोजत असताना छत्रपती शंभूराजांचं वर्णन करतो, शेवटचा घटका मोजताना तो म्हणतोय, हम औरंगजेब मोहम्मद, हम मुगल सल्तनत के शहनशाह, हमारे सामने खड़ी है समुंदर से सेना, हमारी इतनी बड़ी ताकत, हमारा इतना बड़ा गुरूर, लेकिन हम मराठों का एक किला भी नहीं ले पाए, उसकी वजह है संभा, शिवा का बेटा संभा, शिवा का बेटा संभा, अरे हमने आंखें निकाली उसकी, लेकिन अंधा हम हो गए, हमने जुबान काट डाली उसकी और बेजुबान हम हो गए, हमने खाल उखाड़ डाली थी संभा की, लेकिन आज पता चला हमारी ही खाल उखाड़ी जा रही है, अरे उसकी वजह है संभा, शिवा का बेटा संभा, शेर निकले भूख से ही, शेर ने जन्म लिया होगा सचमुच, छावा है छावा, छावा है छावा, स्वराज का छावा, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रम परम प्रतापी एक ही शंभु राजा था, एक ही शंभु राजा था, अरे कौन छत्रपति शिवराय औरंगजेबाचा दरबारा मध्ये छत्रपति कोण आहे सांगा, शंभु राजा आहे का, ज्या वेळेला शंभु राजांना औरंगजेबाच्या दरबारा मध्ये कैद करून आणलं गेलं, आणि औरंगजेबाच्या दरबारा मध्ये कैद केल्याच्या नंतर औरंगजेब म्हणतोय, संभा आखरी बार पूछ रहा हूं, आखरी बार पूछ रहा हूं, झुक जाओ हमारे सामने, तुम्हें इस तख्त का शहनशाह बनाएंगे, इस तख्त का शहनशाह बनाएंगे, म्हणल्याच्या नंतर शंभु राजा झुकत नाही, झुकत नाही शंभु राजे, आणि मुकरब खान म्हणतो, मेरे आका मुझे हुकुम दो, मैं अभी काफर की गर्दन उतार के रखता हूं, मैं अभी काफर की गर्दन उतार के रखता हूं, म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी शंभु राजे कडाडले, आणि शंभु राजे म्हटले, मुकरब काफर नाही छत्रपती म्हण छत्रपती, अरे छत्रपती हा अमर आहे, छत्रपती कधी मरण पावतो, छत्रपतीला एक नाही लाखो गर्दन आहे, छत्रपतीला एक नाही लाखो गर्दन आहे, तुझा तंबूचा कळस एक मैला भरून दिसत असेल, परंतु माझ्या शंभू छत्रपतीच्या जिरे टोपातला तुरा हा लाखो मैलांवरून दिसतो, तो जनसामान्यांच्या मनात दहशत नाही आत्मविश्वास जागवतो, आत्मविश्वास, अरे कोण होते छत्रपती, त्या ठिकाणी शंभू राजे सांगताय, अरे छत्रपती हा माणूस नाही, छत्रपतीचे कोणी हाल करू शकत नाही, छत्रपतीला कोणी मारू शकत नाही, छत्रपती हा एक विचार आहे, विचार, आणि तो विचार आपण जपणं गरजेचं आहे, तो शिव विचार आपण जपणं गरजेचं आहे, तो या मातीच्या कणाकणामध्ये भरून उरलाय, तो या मातीच्या कणाकणात भरून उरलाय, त्याला उसळलेला दर्या बुडू शकत नाही, मृत्यू त्याला घाबरवू शकत नाही, कारण छत्रपती हा विचार आहे, आणि सगळ्या तरुण युवकांना माझी विनंती असेल, तरुण मुलींना माझी विनंती असेल, तरुण
मुली नायिका ज्या वेळेला रात्री 10:30 तुमच्या हातामध्ये 10:30 मोबाईल येतो ना तो मोबाईल तुमच्या आई बापाला गरीब आई वडिलांना नाही पाहवत कधीतरी तो मोबाईल या ठेवून बाजूला कधीतरी गाथा ज्ञानेश्वरी घ्या तुमच्या हातामध्ये गाथा ज्ञानेश्वरी फार शोभून दिसते तुमच्या हाताला गाथा ज्ञानेश्वरी हातामध्ये घ्या अरे माझा बाप गावामध्ये आनंदाने सांगायचा छाती उंच करून सांगायचा माझी ही मुलगी नाही हा माझा मुलगा आहे मुलगा ही माझी मुलगी नाही माझा चतुर पक्षी आहे हा पक्षी ज्या घरामध्ये जाईल ना त्या घराचं कल्याण होईल का सांगायचा बाप माझा ज्या घरामध्ये जाईल ना त्या घराचं कल्याण होईल बाप सांगायचा का सांगत होता अरे त्याला माहिती होतं माझी लेख रोज शाळेमध्ये जाताना भगव्या ग्रंथ भगव्या कापडामध्ये बांधलेला तो ज्ञानेश्वरीचा ग्रंथ हातामध्ये घेते रोज 10-5 ओव्या वाचते आणि मगच शाळेमध्ये जाते रोज शाळेमध्ये जाताना स्वामीजींकडे जाऊन गीतेचा एक श्लोक पाठ करते हे माहिती होतं बापाला विचार करा कधीतरी तुमच्याही बापाने म्हणावं असं माझे लेख ज्या घरात जाईल ना अरे त्या घराचं सोनं होईल तुमच्या बापाने सांगावं जगाला तरुण युवकांना विनंती असेल अरे जगायचंय ना या देशा करता जगा प्रेम करायचंय ना या धर्मावरती करा प्रेम करायचंय ना वारकरी संप्रदायावरती करा प्रेम करायचंय ना देव देश धर्मावरती करा वारकरी संप्रदायाविषयी जागृत रहा जागृत कारण आपल्याला शिव चरित्राशिवाय शिव विचाराशिवाय पर्याय नाही शिव चरित्राशिवाय आपल्याला पर्याय नाही घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला आणि शिव चरित्राशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या विजयचा संचार